राजेश परमार। परमार साहब, एक देश एक इलेक्शन झालं पाहिजे का? केंद्र सरकार असं एक एक वन मराठी नाही जमत वन नेशन वन इलेक्शन असं आमचा आने वाला आहे भी ऐसा बिल आएगा वो ये होना चाहिए एक ही इलेक्शन विधानसभा लोकसभा ऐसा एक ही इलेक्शन साथ होना चाहिए वो बोलता है। एक साथ हो क्या नहीं हो पब्लिक को क्या फर्क गिरता है? पब्लिक को क्या फर्क गिरेगा? पब्लिक तो वही जो मर रही है वैसे मरेगी, पब्लिक का क्या फायदा बताओ? ये हो कि नहीं वो सो की बात है, पब्लिक को क्या आपको क्या शायद नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए आपको क्या नहीं होना चाहिए, नहीं होना चाहिए क्या नुकसान उसमें? नुकसान ये है कि एक साथ में कैसा होएगा ये? अबे वो होवे नहीं होवे, तुम आखी जिंदगी आखी जिंदगी तुम मरते हो एक गाग लेते हो ना उसके ऊपर कितना जीएसटी लेते हैं। बजाज है अपना न्यू स्टेट महाराष्ट्र सा मुंबई को हा कार्यक्रम पाहतात आणि ते मी इथे आलेलो। ताई नमस्कार। हाँ राज ठाकरे माहिती आहेत का? हाँ हाय उद्धव ठाकरे माहिती आहेत का? हाँ कधी उद्या येले? हाँ एकनाथ शिंदे माहिती आहेत? हाँ भाजप माहिती आहे? भाजप आता भाजप काय करणार आहे माहिती आहे? एकच देश आणि एकच निवडणूक म्हणजे विधानसभा आणि लोकसभा एकत्र करायचं केलं पाहिजे का? हो केलं पाहिजे ना। काय फायदा होईल? दोन्ही मिळून चांगलं होईल ना, दोन्ही एकत्र झालं चांगलं होईल। हा होईल ना, तसं काय? काय नाव तुमचं? माझं उषा मनीष जाऊने। कुठलं गाव? वाडेगाव। वाडेगाव, वाडेगावच्या आहेत उषाजी, त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला। या काही प्रतिक्रिया आपण घेतोय, चला तुम्ही। हा तुमचं नाव काय? पवार। पवार पवार साहेब कुठलं गाव? रत्नागिरी। रत्नागिरी, तुम्ही कोकणी माणूस? कोकणी माणूस। म्हणजे कोकणी माणसाने शिवसेनेवर प्रेम केलं? हो नक्की। आता मला सांगा, शिवसेनेचे दोन गट झाले, चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे। का वाईट आहे? तर शिवसेना माझा पण आतापर्यंत एवढे मोठे केले, जे कार्यकर्ते होते ते आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, आणि त्यांनाच भाजपवाले उचलून घेऊन गेले, किंवा त्यांच्या काही नीतिमत्ता झाली असेल, त्यांच्यामध्ये डिस्प्यूट झाला तर घेऊन गेले, ते कुठेतरी नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे। एकनाथ शिंदेचं काम कसं? एकनाथ शिंदेचं काम ठीक, आता आपण 6 महिने वर्षावर बघतोय, पण अजून बघावं लागेल। 100% सांगू शकत नाही कोण चांगलं कोण वाईट। भाजप एक देश एक निवडणूक असं आणणारं बिल आणलं पाहिजे का? नाही आणलं पाहिजे। का आणलं नाही पाहिजे? आपल्याकडे संविधान जे आहे त्या संविधानानुसार ज्या पद्धतीने आपला विधान लोकसभेचे निवडणुका झाले पाहिजे त्याच पद्धतीने झाले। एक पक्ष एक करणं याचा अर्थ तुम्ही इतर पक्षांचा अधिकार काढून घेत आहेत, किंवा आज पक्षांचा अधिकार काढून घेत आहेत, किंवा जनतेचा अधिकार काढून घेत आहात, हे साम्य होणार म्हणजे आज उद्या ह्याच्यापुढे हिटलरशाही येऊ शकते, ही याची सूचना आहे आपल्या माहिती। आता तुम्ही जे सगळे म्हणतात की हिटलरशाही येऊ शकते, असं काय वाटतं तुम्हाला की हा देश हुकुमशाहीमध्ये हा हिटलरशाही होईल काय? अशी काय उदाहरणं काही अशी काही मीडियामध्ये येत आहेत की काही अधिकार काढले जात आहेत, जे घटनेमध्ये 114 ते 130 पर्यंत जो अधिकार दिला, मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचे काही भाग अप्रत्यक्ष काढले जातात किंवा अप्रत्यक्ष गाळले जात आहेत। याचा अर्थ कुठं होतो की पेन्शन बंद केली आहे, काल परवा कधी मिळत होती, पेन्शन बंद केली आहे, भाव वाढवले आहेत, जीएसटी वाढवले, आता मग सांगितल्याप्रमाणे जीएसटी वाढवले आहेत, मग ह्या सर्वसामान्य लोकांसाठी काय करतायत तुम्ही? म्हणजे मोदी साहेब आमच्यासाठी वाईट नाही आहेत, सर्व पक्ष सेम आहेत, कोण वाईट नाही कोण चांगलं नाही आहेत। मग तेवढं सांगायचं की तुम्ही निवडणुकीच्या 2014 अगोदर मोदी साहेब याच्यासमोर रडत होते की एवढा जीएसटी आपला सॉरी एवढा गॅस माग झाला, एवढं कागद माग झाले, एवढं डाव माग झाला, मग ते आता कुठं कमी केलं तुम्ही? तुम्ही 600 रुपयाचा गॅस 500 रुपये कुठं केला आहे? तो 1200 रुपये नेऊन ठेवला आहे। या सगळ्या मुद्द्यावरून असं वाटतं की हिटलरशाही, मला एवढं वाटतं की चेंज ऑफ असणं गरजेचं आहे, चेंज ऑफ असणं गरजेचं आहे। मोदी वाईट नाही किंवा भाजप वाईट नाही, चेंज ऑफ असणं गरजेचं आहे। याचा अर्थ काय माहिती आहे की आज काँग्रेस 70 वर्ष राज्य केलं, काँग्रेसनेही समजलं की आपण जे राज्य केलं आपण कुठेतरी कमी पडलो म्हणून भाजप वरती आलं आहे, हे काँग्रेसने आज शिकलं आहे। मग याच्यापुढे काँग्रेस पण काम करताना जनतेला घेऊन काम करेल, आणि भाजपला सांगेल की आपण काहीतरी चुकी केली आहेत म्हणून मला जनतेने नाकारलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुती बरोबर, कोणाची ताकद जास्त आहे कोण म्हणजे काय यावेळेला काय? यावेळेला मला माझं पर्सनल मत आहे की महाविकास आघाडी आली पाहिजे, आणि आता इंडिया पक्ष आहे त्यांचं आलं पाहिजे, म्हणजे ते माझ्या वाईट किंवा चांगलं असं काहीच नाही, तेही चांगलं करतील। लोकांशी बोललो तर ते म्हणतात की इंडिया अलायन्स जे आहेत आता बैठक जी सुरू आहे तर ती काय टिकणार नाही, एवढे लोक आहेत ते वेगळी विचारधारा आहे, नाही होणार, कारण त्यांनी आता ते 10 वर्ष पाहिले आहेत, 10 वर्ष जे विरुद्ध पक्षामध्ये बसले आहेत त्यामुळे थोडं मॅनेज करणं गरजेचं, आणि मॅनेज करणार ते लोक करणार। खूप खूप धन्यवाद। सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, संविधान काय, संविधानाची कलम काय, हे सगळं माहिती आहे, आणि या सगळ्या नमस्कार। नमस्कार, काय नाव तुमचं? विनायक। विनायक, काय करता तुम्ही? मी सॉफ्टवेअर आय टी मध्ये। सॉफ्टवेअर आय टी मध्ये। आता भाजप सरकार जे आहे ना ते एक देश एक निवडणूक असं बिल आणत आहे, आणलं पाहिजे का? नाही असं नाही आणलं पाहिजे ना, काय नुकसान होईल? लोकांचं कसं आहे, लोकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, संविधानानं दिलेला आहे, त्याच्यावरती सरळ सरळ तुम्ही तुमच्या पद्धतीने एक तुम्ही टिकाव मारण्याचं काम करताय असं मला पर्सनली वाटतं। सार्वत्रिक निवडणूक एकटे झालंच नाही पाहिजे ना, प्रत्येकाला अधिकार आहे, मतदान कधी घ्यायला पाहिजे हे त्यांच्या सोयीने घेतात। आत्तापर्यंत मला वाटते
माझं जसं की मला नॉलेज आहे आतापर्यंत असं काही झालेलं नाही की सार्वत्रिक निवडणूक एकत्रित कधी झालेलं नाही आहे. बट मे बी कसं त्यांना एका निवडणुकीखाली त्यांना भाजपला करायचं म्हणून करतात ते सगळं. पण जो खर्च होतो मग वारंवार निवडणुका 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 आहे याच्यामध्ये सगळे राजकारणी गुंतून राहतात असं म्हणून कदाचित एक निवडणूक झाली पाहिजे ज्याच्यामुळे 5 वर्ष सरकारला काम करता येईल असा त्याचा उद्देश सांगितलं जातो. असं ते त्यांच्या मोटिव्हने ते बोलतात ना जसं त्यांना सोयीस्कर पडते म्हणून ते करतात. आता जसं की आपण महाविकास आघाडीचं सरकार पण आहे महायुतीचं पण सरकार आहे नाही का त्यांच्या सोयीनुसार ते भाजप सरकार करते बाकी एवढंच मला वाटतं. आत्ताचे आता अनेक जण म्हणतात की भाजपचं सरकार चांगलं आहे. आता मी 2-3 लोकांशी बोललो कसं वाटतं भाजपचं सरकार आता हेच आहेत हे म्हटलं की भाजपचं सरकार काय बरोबर नाही उभा. हां मी भाजपचं सरकार म्हणजे जसं की त्यांचा अजेंडा वेगळा असू शकतो प्रत्येकाचा नाही का पण जसं की विचार करायला गेलं तर म्हणजे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष होताच पण आता जसं की त्यांचं जे वातावरण आहे त्यांनी जसं केलं पक्ष वगैरे फोडले तर असं नाही करायला पाहिजे. त्यांनी दुसऱ्याचे पक्ष एक राजकीय दृष्ट्या जसं बघायचं पाहिलं बघायला पाहिजे. तुम्ही तर म्हणता की पक्ष फोडले नाही पाहिजे पण जेव्हा समजा अजितदादा आहेत किंवा एकनाथ शिंदे आहेत किंवा इतर जे पक्ष आहेत ते स्वतःहून जातात तर त्यांना फोडणं कसं म्हणतात. फोडलं म्हणजे हे सुधीर मुनगंटीवार असं म्हटले की रावणाच्या सोबत असलेला बिभीषण म्हणजे तो रामासोबत आला याचा अर्थ पक्ष फोडला कसं. नाही त्याच्या विचारसरणीवरती ते बोलणार ना त्यांना जसं सोयीस्कर पडते तसं ते बोलतात पण शेवटी एखाद्याचं पूर्ण पक्ष फोडणं त्यांचं चिन्ह वगैरे घेणं हे सगळं चुकीचं आहे. आणि जे लोक जे जात आहेत जसं तुम्ही म्हणतात की अजित पवार वगैरे गेले त्याच्यामागे रिझन पण वेगळे असू शकतात ना असं.